ला जोपर्यंत काँग्रेस खर तर संभ्रमित अवस्थेत होती, काँग्रेसला शिवसेनेसोबत जाण्याच्या बाबतीमध्ये त्यांच्या अनेक बैठका झाल्या, त्या बैठकांमध्ये आपण शिवसेनेसोबत जाऊच नये असा एक साधारणतः सूर होता, आणि तेव्हा काही काँग्रेसच्या आमदारांनी आपण सत्तेत गेलंच पाहिजे अन्यथा पक्ष संपेल असं 44 पैकी 29 पेक्षा जास्त आमदारांचा आग्रह होता, आणि मग हा आग्रह अहमद पटेल यांचा या संदर्भातला आग्रही भूमिका, तेव्हा जी माहिती आम्हाला उपलब्ध आहे काँग्रेसचे तीनही वरिष्ठ नेते श्रीमती सोनियाजी, श्री राहुल गांधीजी आणि प्रियंकाताई वाड्रा यांनी या संदर्भात शिवसेनेला विरोध दर्शवला होता, आणि म्हणून मग तेव्हा अस्थिरता होती। जी माहिती मला आमच्याच नेत्यांकडून समजली त्या माहितीच्या आधारावर शरद पवार साहेबांनी भारतीय जनता पार्टीसोबत येण्याचं चर्चा संवाद सुरू केला होता, पण अचानकपणे त्यांनी त्यामध्ये यू टर्न घेतला आणि ते उद्धवजींसोबत गेले, आणि उद्धवजी असं करतील असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं, कारण आम्ही सोबत एकत्र गडगलो होतो। लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर त्यांनी शपथ घेतली होती की मी 25 वर्ष भारतीय जनता पार्टीसोबत चढलो पण आता संडार नाही, आणि मग अचानक भारतीय जनता पार्टीसोबत लोकसभेत युती केली, आणि आम्हीही विचार केला की वैचारिक अधिष्ठान वैचारिक भूमिका आमची समान आहे। आम्ही देवेंद्रजींनी आणि पक्षाच्या नेत्यांनी मोठं मन केलं, त्यांना जागा दिल्यात, जागा दिल्यानंतर मग एकत्र झालो आम्ही, कुठेही अडचण नव्हती। विधानसभेच्या निवडणुकीच्या जागांचं वाटप झालं, त्यामध्ये थोड्या 2-3-4 जागांबद्दल काही गोष्टी झाल्यात, पण तेव्हाही प्रेमाने झालं। मला अजूनही आठवतं की आम्ही सुरुवात आम्ही कोल्हापूरहून केली होती, आणि असं पहिल्यांदा घडत होतं। मी गमतीने म्हणालोही होतो की सातारा लोकसभेचा उमेदवार हा आमच्या पक्षात असणारे, हे आम्ही त्यांना त्या स्टेजवर, ज्या स्टेजवर उद्धवजी आणि देवेंद्रजी होते त्या स्टेजवर आम्ही आमच्या पक्षातून शिवसेनेत दिला, असं कधीच घडत नाही। असंही आम्ही शिवसेनेशी वैचारिक अधिष्ठानामुळे आम्ही ही भूमिका घेतली। खरं तर तेव्हाही देवेंद्रजींना मी म्हटलं की जगामधली ही एकमात्र घटना असेल की तुम्ही दोघेही स्टेजवर आहात आणि तुम्ही स्वतः साताऱ्याचा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा आपण शिवसेनेचा उमेदवार म्हणून देतोय, असं कधी घडत नव्हतं, एवढं प्रेम होतं। असं मुलाखतीत असं देखील म्हणाले, ज्या जाहिरातीवरून वाद निर्माण झाला होता ते म्हणाले की एकनाथ शिंदेने दुसऱ्या दिवशी आपल्यासोबत बोलणं झालं आणि त्यांनी त्यांची चूक मान्य केली, मात्र आमच्यात कोणत्याही मतभेद नाहीये, आमची नैसर्गिक युती आहे असं ते म्हणाले। हे खरं आहे ना, म्हणून तर मी म्हणालो की काल माझ्या घरच्या बैठकीत हे जे काही मायावी अस्त्र सोडल्या जातात, परसेप्शन केलं जातं, नरेटिव्ह सेट केलं जातं, टूलकिट आहे यावर त्यासाठीच चर्चा झाली ना, असा आभास निर्माण केला जातोय की एकनाथजी आणि देवेंद्रजीमध्ये काहीतरी वाद आहे। अतिशय चूक आहे। एकनाथजीला पूर्णपणे देवेंद्रजीचा पाठिंबा आहे, भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा आहे आणि केंद्रीय नेतृत्वांचा पाठिंबा आहे, कुठेही शंका नाही। आणि मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की हिंदुत्वासाठी सत्तेला पाठ फिरवून एकनाथ शिंदेजी भारतीय जनता पार्टीसोबत आले। काही लोक गैरसमज पसरवतात की एकनाथ शिंदेजी सत्तेसाठी आले, मुख्यमंत्री पदासाठी आले, हा गैरसमज आहे। मुख्यमंत्री त्यांना करायचं हे कुठेही म्हटलेलं नव्हतं, पण साधारणतः आपल्या देशामध्ये एक गोष्ट खरी आहे की त्यागाची किंमत होते। जर तुम्ही मनात विचार करा की माननीय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर निघताना 40 आमदार आले नसते, 5 आमदार आले असते, तर एकनाथ शिंदेजींनी सत्तेचा त्याग केला होता, ते तर मंत्री होते, बरं ते काही असं छोट्या खात्याचे मंत्री नव्हते आमच्यासारखे की मत्स्य आणि सांस्कृतिक नगरविकासचे मंत्री होते, मोठं खातं होतं नगरविकासला, आपण पहिल्या टॉप 5 मध्ये खातं मानतो,
जेव्हा ते नगर विकास विभागाचे मंत्री असताना ते मंत्री पद सोडून सार्वजनिक बांधकाम विभागात गा महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सोडून ते हिंदुत्वासाठी शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनेचा त्याग करत होते. तुम्ही मनात विचार करा, सत्ता सोडून साधारणतः विरोधी पक्षातून सत्तेत जाण्याची अनेक उदाहरणं आहेत, पण सत्तेतून विरोधी पक्षाकडे जाणं हे तर प्रवाहाच्या विरुद्ध लढण्याचा पराक्रम, ताकद, शक्ती ही एखादा दिलदार आणि पराक्रमीच व्यक्ती दाखवू शकतो. माझा काही पक्षाची काय भूमिका आहे हे अजून माहीत नाही भारत पाकिस्तानच्या सामन्याबद्दल. एक साधारणता माझ्यासारख्या वाटतं की हे काही राजकीय दृष्टिकोनातून अशा प्रसंगाकडे आपण पाहत नाही. उद्या आपल्याच हैदराबादमध्ये टेनिस खेळणारे आमचीच एक बहीण, तिचा आता विवाह पाकिस्तानमध्ये झाला, याला राजकीय भूमिका काय असणार आहे? क्रिकेटमध्ये पॉलिटिकल काही हस्तक्षेप असावा असं मला वाटत नाही, म्हणजे मी तरी कधी बघितलं नाही. मनसेची भूमिका ही भारत पाकिस्तानाच्या तणावाच्या आधारावर त्यांनी व्यक्त केली असेल, आणि या संदर्भात योग्य ज्या काही या संदर्भात कार्य करणाऱ्या संघटना आहे ते निर्णय करतील.